कार्यक्रम प्रसारित करत आहोत गाहा सप्तसई गाथा सप्तशती या प्राकृत ग्रंथावर आधारित कार्यक्रम गाहा सप्तसई आज ऐकूया याचा भाग अठरावा लेखन आणि निवेदन डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी निर्मिती सहाय्य डॉक्टर विनया केसकर आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन गाहा सत्य सही गाहा सत्य सही निसर्गात घडणाऱ्या घटनांचा मानवी मनावर भावभावनांवर आणि पर्यायानं माणसाच्या वागण्यावर अगदी सखोल परिणाम होत असतो भारतीय उपखंडातल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आणि नैसर्गिक बदलांनुसार वर्षभराच्या काळात बारा महिन्यांमध्ये सहा ऋतू अनुभवायला मिळतात त्यातले वसंत ऋतूसारखे काही ऋतू आपल्या गुणवैशिष्ट्यांसह अनेक वेळा गहांमध्ये वर्णन केले गेले आहेत आज आपण ऋतूंचे संदर्भ घेऊन आलेल्या काही कल्पक आणि रंजक गहा पाहूयात ऋतुराज वसंताचं वर्णन शृंगार वर्णन करताना अगदी अपरिहार्यपणे येतच अनेक गाहांमध्ये खूप वैशिष्ट्यपूर्ण कल्पना वापरून वसंत ऋतूचं वर्णन केलेलं आढळतं शिशिर ऋतूत सगळ्या झाडांची पानं गळून सगळ्या सृष्टीवर एक प्रकारचा उदासभाव पसरतो जंगलात वणवे लागून पानं जळूनही जातात पण वसंत ऋतू येताच अगदी जादू घडावी तसं त्या झाडांना पालवी फुटते पळसाच्या झाडाला फुटलेली नवी लालस पालवी मुंगसाच्या बाळांच्या कानांसारखी नाजूक आणि कोवळी दिसतीय असं वर्णन एका गाहेत आलंय सिसी हे वसंत माससी उह संभूय मंकुस कण्णसरिच्छम दिसई पत्तम पलासस शिशिरी जळले पळस ते वणवा उठता राणी वसंत येता फुटे पालवी कवळी गोजीरवाणी नकुल तांबुस वर्णी बघुनी पाने इवली तरुवर मुंगुस बाळे गमते घेऊन लपली ऋतुराज वसंत येतो आणि चैत्रातल्या सृष्टीला चैत्रलक्ष्मीला अलंकार बहाल करतो अशी कल्पना एका गाहेत आली आहे दूरगंथ दरवळे स पल्लव पुष्पित सुंदर वाणे सहा मनमथ अर्पी विधिकृत दाने कमळामधला मध पिऊन धुंद झालेले भुंगे त्या कमळाभोवती गुंजारव करत अशी काही रुंजी घालत आहेत की ते ऋणझुण करणारे भ्रमर सौंदर्य लक्ष्मीच्या अंगावरच्या कंबरपट्ट्यातल्या काळ्याभोर रत्नमण्यांसारखे दिसत आहेत अशी कल्पना एका गाहेत आली आहे काय सुंदर वर्णन आहे अगदी डोळ्यासमोर उभं राहावं असं वर्णन मूळ गाहेतले शब्द ऐकतानाही अगदी असेच गोड वाटतात रुंदारविंद मंदिर मरंदाणांदियाली रिंछोई जण जणाई, कसना मेहल झणि कसणमणिमेहल वहुमासलज्जिये विकसित अरविंदा तील सेवनी मधुर मधुर मकरंद मिलिंद पंक्ती गुंजित कुंजी धरित स्वच्छंद पदन्यास पाकळी पाकळी वरूनी करी चंचला झणकारित ये वन वासंती कृष्णमणी मेखला वसंत ऋतू हा कामदेवाचा मदनाचा सखाच नवीन फुटलेली पालवी आंब्याच्या झाडाचा उन्मादक सुगंधी मोहोर हे आपल्या बाणांच्या टोकावर लावून हा मदन वसंत ऋतूत आपले बाण तरुणींवर सोडायला अगदी तयार असतो पण त्यांना पाहून तो असा काही स्थिमित होतो की तो, तो बाणच सोडत नाही असं गमतीदार वर्णन एका गायत आलंय सज्जे सुरहि अपेन दाव जण मुहे, मुहेणव पल्लव अनंग सरे। वसंत हा अनंग मित्र चाप बाण पल्लवपत्तणेसरे वसंत्रचापबाण घेकरी पल्लवयुत ते शराग्र मंजरी. नीट नीटघे नेमतो कळेन काय योजना बाणतो बघून कामिनी जना. वसंत पाठोपाठ येणारं ग्रीष्म मात्र आपल्या तप्त वातावरणानं अंगाची काहिली करतो सूर्यकिरणांच्या तीव्र तडाख्याने तापलेल्या अरण्यातल्या वृक्षांवरचे कीटक तारस्वरात आक्रोश केल्यासारखे ओरडतायत असं वर्णन करणारी एक गाहा खूप छान आहे रोवंती व अरण्ये दुसहरई किरण फंस संत आई तार झिल्ली विरुए ही पाळवा ग्रीम ग्रीष्म दुपारी तपली राने उष्मा करी जय घोष कानन कीटान सवेच करीते कर्कश ही आक्रोश पावसाळ्यात वर्षा ऋतूत सामान्यपणे प्रवास संपवून लोक आपल्या घराकडे परतत। आणि त्यामुळे ग्रीष्मातल्या विरहावर सहवासाच्या शीतल जलाचा शिडकावा होऊन धरतीप्रमाणे मनही शांत आणि स्वस्थ होत पण त्यातून जर कोणी विरह अनुभवत असेल तर पावसाचं पाणी सगळीकडे असूनही पाण्या वाचून तडफडणाऱ्या माशासारखी ती तळमळतीय तिच्या डोळ्याला अखंड अश्रुधारा लागली आहेत त्यात त्या त्या वीज आपला प्रकाश झोत तिच्यावर आहे असं त्या विरहिणीच्या दुरवस्थेचं वर्णन एका गाहेत आलंय आणि त्यापुढेच मग मेघाला सांगितलंय की बाबा आता तूच ही डोळे भीज थांबव वाते छपर उडाले उघडी पडली दीना प्रोषित पतिका घरी एकली तळमळते जळी मीना टाकून या पुला झोत ते येवर घडवी दर्शन वीज मेघा थांबवी विरहातीलही अविरत डोळे भिज आषाढातला दाट धारांचा पाऊस आणि मेघ गर्जना यासाठी एक नितांत सुंदर कल्पना एका गाहेत आली आहे मेघांना पृथ्वीचा सहवास हवा हवासा वाटतोय मग ते पावसाच्या दोऱ्यांनी धरणीला प्रयत्नपूर्वक वर खेचून घ्यायचा प्रयत्न करतायत पण ते काही जमत नाही आणि मग ते चिडून मोठमोठ्यानी ओरडारडा करतायत अशी कल्पना इथे आली आहे अविरल पडंत णवजलधारा रज्जू घडियंपते अपहुत्तो उखेतुम रसैव रसई मही उह घ्यावा वाटे मेघालाही धरतीचा सहवास धरावयाला म्हणून तिजला पाळी तो पाऊस जलधारांनी धरता येना जरी टाकला फास शरद ऋतूतल्या शुभ्र ढगांना एका गाहेत कापसाच्या पुंचक्यांची उपमा दिली आहे आणि त्याच गाहेत मिठाच्या पांढऱ्याशुभ्र डोंगराचीही उपमा दिली आहे लवणगिरी परिशरदा मधले शुष्क पांढरे ढग कोरडेच कापूस पुंजके उडती हे डुगडुग शिशिर ऋतूतली पानगळ आणि हेमंत शिशिर या थंडीच्या महिन्यातल्या दीर्घ रात्रींचे उल्लेखही अनेक गहांमध्ये येतात या रात्रींच्या तुलनेत तुलने उन्हाळ्यातले दिवस मोठे आणि रात्री लहान आहेत पण एका गाहेतल्या विरहिणीला या उन्हाळ्यातल्या रात्रीसुद्धा खूप मोठ्या वाटत आहेत रायणम म्हणई लोओ जाकिल गेहम मी मडहा हो मह उण दय्येण विणाण आणि मो किस विढंती जन म्हणती की उन्हाळ्यातल्या रात्री असती सान विरह काली परिदीर्घ भासती अनुभव उलटा जाणं अनेक उत्तमोत्तम कल्पना या गाहांमध्ये आल्या आहेत आजही ऋतू तेच आहेत हवामान तसंच बदलतंय निसर्गातली झाडं फुलं यांचे संदर्भ आणि तपशील काही प्रमाणात बदलले तरी मानवी मनाला रिझवायचं आकर्षित करायचं आणि प्रफुल्लित करायचं काम निसर्ग साधतोच आहे फुलं झाडं यांच्या सत्तसईतल्या विविध उल्लेखांविषयी आणखी माहिती जाणून घेऊयात पुढच्या भागात आताच आपण ऐकलात सत्तसई या कार्यक्रम मालिकेचा भाग अठरावा लेखन आणि निवेदन केलं होतं प्रज्ञा कुलकर्णी यांनी निर्मिती सहाय्य डॉक्टर विनया केसकर आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन गाहा सत्तसईचे प्रसारित झालेले भाग आपण ऐकू शकता आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर कार्यक्रमासंबंधी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा आमच्या ईमेलवर आमचा ईमेल ॲड्रेस आहे प्रसारण डॉट पुणे ॲट जीमेल डॉट कॉम पी आर ए एस ए आर ए एन डॉट पी यू एन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आहा सत्त सही। गाहा सत्य गाहा सत्य सई